आता एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी. केंद्रीय मंत्री असलेले श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर येते. या अपघातामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नाईक हे प्रवास करत असताना आज संध्याकाळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुर्दैवाने त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झालाय. कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करताना नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. ते यल्लपुरातून गोकर्ण इथे प्रवास करत होते. त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली होती आणि रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघे जण या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्दैवाने या अपघातामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय. अपघात झाल्यानंतर नाईक यांना सुद्धा तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तीयांपैकी एक ते ओळखले जातात. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही नाईक यांना ओळखलं जातं. नाईक यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. सध्या नाईक उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात. नाईक हे माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राहिले आहेत. अपघातानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय आणि तिथेच त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आज दिवसभर देवदर्शन आटपून नाईक आपल्या पत्नीसह पुढील दर्शनासाठी मार्गस्थ होत होते. त्याच दरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांची पत्नी बराच वेळ बेशुद्ध राहिली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. केंद्रीय मंत्री नाईक यांच्यावरती गोव्यात उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केलाय. नाईक यांच्याकडे सध्या आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशी खाती आहेत. तर संरक्षक खात्याचेही ते राज्यमंत्री आहेत. याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. दरम्यान तुम्ही लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर आमच्या अकाउंटला नक्की फॉलो करा.